नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद खंडपीठामध्ये क्लर्क या पदासाठी 54 जागांची जी ॲड प्रसिद्ध झाली होती, त्या ॲडमधील जी चाळणी परीक्षा होती म्हणजे लेखी परीक्षा होती, त्या लेखी परीक्षेचं स्वरूप त्याचप्रमाणे संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम माहीतच असेल की मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित, सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान यावर आधारित हा अभ्यासक्रम आहे. आणि आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक प्रश्न पाहायचा आहे. गुण आहेत 90, प्रश्नसंख्या आहे 45 आणि वेळ आहे या ठिकाणी 1 तासाचा. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मराठीवर आधारित प्रश्न पाहायचे आहेत. तर यामध्ये पहा मित्रांनो, देव या नामाचे अनेक रूप कोणते असा हा प्रश्न आहे. आणि याचं अनेक रूप होतं मित्रांनो देवच. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जसे धान्याची रास तसे नाण्याकरिता समूहदर्शक शब्द कोणता. तर नाण्याकरिता समूहदर्शक शब्द आहे मित्रांनो चळत. असे वेगवेगळे समूहदर्शक शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढील शब्द आहे अंगतुक. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर मित्रांनो अंगतुक म्हणजे अचानक आलेले, आणि याचा विरुद्धार्थी शब्द होता आमंत्रित, म्हणजे निमंत्रण दिल्यानंतर आलेले. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खोंड या शब्दाचं स्त्रीलिंग काय. तर खोंड या शब्दाचं स्त्रीलिंग होतं मित्रांनो कालवड. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जल ओक या पोट शब्दापासून कोणता जोड शब्द तयार होईल. तर याचा जोड शब्द तयार होईल मित्रांनो जलोग. त्यानंतर पुढील प्रश्न संभाव्य पहा, आचार्य अत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट कोणाच्या साहित्य कृतीवर आधारित आहे. त्यांचा जो चित्रपट आहे श्यामची आई हा कोणाच्या साहित्य कृतीवर आधारित आहे. तर साने गुरुजी यांच्या साहित्य कृतीवर आधारित हा चित्रपट आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे वेगवेगळी पुस्तकं असतील, फेमस ययाती वगैरे, तर ही पुस्तकं आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आता आपल्याला मराठी या विषयाशी संबंधित प्रश्न पाहायचा आहे. माय होम इज, आणि इथे मित्रांनो अचूक शब्द येतो तो ॲक्रॉस. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ही इज नॉट अँड ऑनरेबल मॅन. या ठिकाणी अँड हे उपपद येतं मित्रांनो, अँड हे आर्टिकल येतं. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, चूज द करेक्ट ॲनॅटॉमी ऑफ गिल्टी. गिल्टी म्हणते मित्रांनो दोषी होतं, आणि त्याचा ॲनॅटॉमी म्हणजे विरुद्धार्थी शब्द होतो इनोसंट, निर्दोष. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ही इज पुअर, ही इज ऑनेस्ट. तर या ठिकाणी अचूक शब्द येतो तो अल्दो. ही इज पुअर, ही इज ऑनेस्ट. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आय शॉल टेक रिव्हेंज यू. आणि या ठिकाणी अचूक शब्द येतो तो ऑन. आय शॉल टेक रिव्हेंज ऑन यू. त्यानंतर अनलेस यू हार्ड यू विल नॉट गेट मनी असं दिलेलं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी मित्रांनो अनलेस यू वर्कड येतो, वर्कड हार्ड. अनलेस यू वर्कड हार्ड यू विल नॉट गेट मनी असं याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर रमेश ॲज वेल ॲज सुरेश डिझर्व्स, लक्षात ठेवा डिझर्व, आन्सर डी येतं या ठिकाणी, डिझर्व्स प्रेज. त्यानंतर सिलेक्ट द वर्ड दॅट इज ऑपोजिट इन मिनिंग टू प्रोफेन. प्रोफेनचा विरुद्धार्थी शब्द, तर प्रोफेन म्हणजे काय, तर धर्मभ्रष्ट होतो. आणि याचा विरुद्धार्थी मित्रांनो येतो प्युईस, म्हणजे मित्रांनो अधार्मिक. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्नाचं आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायचं आहे. प्रश्न पहा पहिल्यांदा, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते. तर भारतातील पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे ते राजस्थान. आणि मित्रांनो राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारतातील सर्वात मोठे असे राज्य आहे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची अट किती आहे. तर या पदाकरिता मित्रांनो वयाची अट आहे ती 35 वर्ष. याचप्रमाणे आपल्याला पंतप्रधान, त्याचप्रमाणे सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश यांच्या वयांच्या अटीसुद्धा माहिती असाव्यात. त्यानंतर नीळ क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर मित्रांनो नीळ क्रांती ही मत्स्य संवर्धन या क्षेत्राशी संबंधित आहे.
त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला धवल क्रांती जी दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे, अशा वेगवेगळ्या ज्या क्रांती झालेल्या त्या आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर चिपको आंदोलनाचे प्रणेता खालीलपैकी कोण आहेत, तर या ठिकाणी या आंदोलनाचे प्रणेता आहेत सुंदरलाल बहुगुणा. मित्रांनो हे उत्तराखंड या राज्यातलं आय थिंक उत्तराखंडचे राज्य आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की जंगल बचाव मोहीम चालली होती, बऱ्याच वृक्षतोड खूप प्रमाणात व्हायची आणि त्या ठिकाणी चिपको आंदोलन म्हणजे झाडांना आलिंगन द्यायचं, जी झाडं तोडत आहेत त्या आलिंगन द्यायची आणि झाडांचं संरक्षण करायचं असं ते आंदोलन होतं आणि याचे प्रणेते होते ते सुंदरलाल बहुगुणा. एकूण झारखंडमधलं आहे वाटतं हे आंदोलन. मित्रांनो तुम्ही आपल्याला याबद्दल डिटेल माहिती असेल तर तसं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून आपल्या सर्वांना याचा फायदा होईल. तर या चिपको आंदोलनाचे जे प्रणेते आहेत ते सुंदरलाल बहुगुणा हे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, गेंडा या प्राण्याशी संबंधित राष्ट्रीय उद्यान ओळखा. तर हे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो जिम कार्बेट. कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे गेंडा या प्राण्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतीय चलनाचे हे चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले. तर मित्रांनो हे चलन 2010 या वर्षी स्वीकारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आपली जी देवनागरी लिपी त्याचप्रमाणे जी इंग्रजी लिपी आहे या दोन्हींचं मिक्सचर या ठिकाणी आपल्याला या चिन्हामध्ये दिसून येईल. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात. तर मित्रांनो प्लास्टर ऑफ पॅरिस हा पदार्थ जिप्समपासून मिळवतात. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आशियाई स्पर्धा 2018 भारताने एकूण किती पदकांची कमाई केलेली आहे. तर मित्रांनो भारताने या ठिकाणी एकूण 69 पदकांची कमाई केलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की या 69 पदकांमध्ये किती पदकं स्वर्ण होती, किती पदकं सिल्वर होती, त्याचप्रमाणे किती ब्रॉन्झ पदकं होती. आणि मित्रांनो काही मी प्रश्न तुम्हाला विचारत आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण आपण ज्या गोष्टी लिहितो ना त्या कधी विसरत नाही, त्यामुळे प्रश्नांची उत्तरं तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आता आपल्याला संगणक ज्ञानाशी आधारित प्रश्न पाहिजे आहेत. WWW फुल फॉर्म काय, तर याचं फुल फॉर्म होतं वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, HTTP फुल फॉर्म काय, तर HTTP फुल फॉर्म होतं हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं मित्रांनो HTTPS लिहिलं जातं आणि याचं फुल फॉर्म विचारलं जातं, त्याचं फुल फॉर्म होतं हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि फक्त यसच्या ठिकाणी सेक्युर्ड येतं, म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युर्ड असं त्याचं फुल फॉर्म होतं. त्यानंतर सध्याच विंग हे ॲप कोणी लॉन्च केलेलं आहे, तर मित्रांनो सध्याच विंग हे ॲप BSNL या कंपनीने लॉन्च केलेलं आहे. ह्या ॲपचं असं वैशिष्ट्य होतं की आपण आपल्या मोबाईलमध्ये जरी सिम कार्ड नसेल तरी आपण इंटरनेटच्या माध्यमातून इतरांशी कॉल करू शकत होतात, म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये वायफाय थ्रू जरी इंटरनेट कनेक्ट असाल तरी आपण कॉलिंग करू शकत होता. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पहा, जावा हे काय आहे. तर जावा हे मित्रांनो संगणकाची एक भाषा आहे. जावा C++ ह्या ज्या काय आहेत त्या संगणकाच्या भाषा आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, PDFचे फुल फॉर्म काय आहे. तर PDFचं फुल फॉर्म होतं पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. आणि हा प्रश्न मित्रांनो आता ज्या मुलाखती झाल्या जिल्हा न्यायालयामध्ये मोस्टली PDF हा प्रश्न PDFचे फुल फॉर्म जे क्लर्क पदासाठी ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यांना PDFचे फुल फॉर्म विचारले गेले. संगणक क्षेत्राचे जे काही फुल फॉर्म महत्त्वाचे आहेत ते विचारली गेली. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, याला संगणकाचा मेंदू म्हणतात. तर CPU याला संगणकाचा मेंदू म्हणतात आणि CPU म्हणजे काय, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. लक्षात ठेवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यालाच आपण संगणकाचा मेंदू असे म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. तर C++ ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही, आपल्याला माहित आहे विंडोज ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे, अँड्रॉइड ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी की आपण मोबाईलमध्ये वापरतो आणि लिनक्स ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, इंस्टाग्राम हे काय आहे. तर मित्रांनो इंस्टाग्राम हे आपल्याला माहीत आहे की एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी आपण आपल्या इमेजेस त्याचप्रमाणे व्हिडिओ आपण शेअर करत असतो. तर मित्रांनो हे आपण पाहिलं आणि यामध्ये मित्रांनो आपण
बुद्धिमत्ता आणि गणित या विषयावर आधारित प्रश्न या ठिकाणी नाही, आपण मी नंतर एक व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं आपण डिटेलमध्ये पाहूत। कारण ह्या व्हिडिओमध्ये जर मी गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न ॲड केले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये दिलेल्याप्रमाणे जी काही घटक होती म्हणजे प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकावर किमान 7 ते 8 प्रश्न येतील, म्हणजे मराठीवर 7 ते 8 प्रश्न, इंग्रजीवर 7 ते 8 प्रश्न, त्याचप्रमाणे जनरल नॉलेजवर 7 ते 8 प्रश्न, संगणक ज्ञानावर आधारित 7 ते 8 प्रश्न, असे 7 ते 8 प्रश्न प्रत्येक घटकावर आधारित विचारले जातात। आणि इतर टॉपिक मी इथे या ठिकाणी कवर केलेत, फक्त आता गणित आणि बुद्धिमत्ता हे जे टॉपिक आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो आपल्या आणखी काही डिमांड्स असतील, आपल्या मनात आणखी काही शंका असतील तर तशा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो, मी त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल। आणि गणित आणि बुद्धिमत्तेशी संबंधित एक स्पेशल मी नंतर व्हिडिओ तयार केला, त्यामध्ये आपण डिटेल त्या त्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। मित्रांनो मी जी काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारली त्याची उत्तरं कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होईल। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथेसुद्धा जॉईन व्हा, तिथे आपल्याला या व्हिडिओची PDF फाईल मिळेल आणि तिथून ती तुम्ही मित्रांनो डाउनलोड करू शकाल। मित्रांनो त्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब आणखी केला नसाल तर सबस्क्राईब पण करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण दररोज घेऊन येत असतो। मित्रांनो बाय।